त्यांना कॉल केला आणि ते आले तिथे सांगतात. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या घरामध्ये साप कुठून येऊ शकतात घरामध्ये. या ठिकाणी खिडकी आहे, या बाजूला एक खिडकी आहे आणि या खिडकीमध्ये कुठून तरी साप आतमध्ये आलेला होता आणि आतमध्ये आल्यानंतर सुरक्षित म्हणून त्यांनी या कवरच्या खाली या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे. अशा प्रकारचे साप बाहेरच असतील असं काही नाही, आतमध्ये पण ते आश्रय घेऊ शकतात. आणि सापांना फक्त स्वतःचा बचाव करणं एवढंच माहिती असतं, सुरक्षित राहावं म्हणून त्या ठिकाणी त्याने असा आश्रय घेतलेला असतो. ते या घरामध्ये आपण बघूया. या ठिकाणी एक साप आपल्याला दिसेल, आता बघू आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसते तर हा बिनविषारी जातीमधला साप आहे, विषारी वर्गामधला हा साप नाही आहे. या सापाला इंग्रजीमध्ये रॅटस्नेक, मराठीमध्ये धामण साप असं म्हटलं जातं. बिनविषारी जातीमधला साप आहे हा. आणि तुम्ही आता बघितलं असेल की सापांना आपण कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही तर साप आपल्या देखील त्रास देत नाही. तुम्हाला समोर दिसते त्यांना स्वतःची भीती वाटत असते आणि म्हणून ते लपण्याचा प्रयत्न करतात, पण आपल्यावर ते आक्रमण कधीच करत नाही. आपण जर त्यांना धक्का लावला तर ते आक्रमण करतील. हा जो साप आहे याला उंदीर जास्त आवडतात आणि उंदीर खाण्यासाठी हे साप आपल्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये येऊ शकतात. ताबी विषारी जातीमधला साप आहे, विषारी वर्णाचा साप नाही आहे. या सापाला आपण ताब्यामध्ये घेऊ आणि थोड्या वेळामध्ये निसर्गामध्ये पुन्हा आपण सोडून देणार आहोत. ताबी विषारी जातीचे साप आहे, याला आपण सुरक्षित अगदी ताब्यामध्ये घेऊ. समोर तुम्हाला दिसते बिनविषारी जातीमधला साप आहे, याला धामण किंवा रॅटस्नेक असं म्हटलं आहे. ते तुम्हाला समोर दिसते मोठा आहे. की साप चावतात का? सगळेच साप आपल्याला जाऊ शकतात, पण त्याला जर सुरक्षित आपण हातामध्ये घेतलं तर ते साप चावत नाही. याची आणखीन एक पद्धत आहे, याला धरलं ते अशा प्रकारची स्काउंट नॉट आपल्या हाताला किंवा कोणत्या अंगाला बांधू शकतात, पण याला पण घाबरायचं कारण नाही आहे. आणि दुसरं, या सापाला जर आपण शेपटीकडनं उचलण्याचा प्रयत्न जर केला हे साप नाही करतात तरी कधी जेव्हा मारतात किंवा स्वतः बोलतील ते गोडून फिरतात आक्रमण करायचं ते प्रयत्न करू शकतात. समोर तुम्हाला दिसतंय, तुम्हाला दिसते हा बिनविषारी साप आहे, याला आपण सुरक्षित आता ताब्यामध्ये घेतलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण त्याला निसर्गामध्ये पुन्हा सोडून देणार. मी अजय शिवाजी महाले, मालदाड या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करतो आणि माझे मित्र पंकज पंजाबी यांच्याकडे एक धामिन साप घरामध्ये अचानक घुसला आणि नंतर आम्ही सचिन गिरे सरांना फोन केला आणि फोन केल्यानंतर ते तात्काळ या ठिकाणी हजर झाले. कुठल्याही प्रकारचा विलंब न करता ते या ठिकाणी आले आणि त्यांनी तो धामिन साप आहे तो ताब्यात घेतलेला आहे. आता आपल्याला सापांविषयी माहिती नसते आणि त्याच्यामुळं आपण घाबरून जातो, आपल्याला नाग आहे का साप आहे काही माहीत नसतं आणि आपण घाबरून जातो. पण अशा प्रकारे कुठलंही जर संकट आलं तर न घाबरता सचिन गिरे सरांना आपण कॉल करू शकता आणि कॉल केल्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणी हजर होतील आणि अशा प्रकारचे काही सर्प असतील तर ते ताब्यात घेऊन ते निसर्गामध्ये ते पूर्ण मुक्त करत असतात. ते एक सामाजिक कार्य जे करत असतात, त्यांचं जीव ते धोक्यात घालत असतात, काही म्हणजे धोक्यात जीव घालून ते अशा प्रकारे समाजासाठी कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि सचिन गिरे सरांचा नंबर आहेच आहेत. ते माझे अतिशय जीवलग मित्र आहेत, आम्ही एका वर्गामध्ये शिकलेलो आहोत, 5वी ते 10वी पासून एकाच वर्गात होतो आणि आमची मैत्री अजूनही टिकून आहे. त्याच्यामुळं माझा फोन गेला की ते आवर्जून हजर राहतात. माझाच नाही तर पण समाजातल्या कुठल्याही अनोळखी व्यक्तीचा जरी फोन केला तरी ते ताबडतोब येतात आणि मदत करत असतात. तर त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. पंकज जानवेकर यांच्या घरामध्ये सोफ्यावरती जो बिनविषारी जातीची धामण साप आपण सुरक्षितरित्या ताब्यामध्ये घेतलेला होता, या सापास आपण नैसर्गिक आदिवासामध्ये मुक्त करत आहोत. सापांना नैसर्गिक आदिवासामध्ये मुक्त करण्यापर्यंत आपलं काम पूर्ण झालेलं नसतं, परंतु पुन्हा एकदा मी नमूद करतो आहे की ज्या पद्धतीने मी साप हाताळण्याचं पकडण्याचं काम करतो आहे अशा पद्धतीचं काम मात्र कोणीही काहीही माहिती नसताना करायचं नाही. या सापाला आपण नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी आपण मुक्त करीत आहोत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा अमन जातीतील बिनविषारी वर्गामधला हा साप आहे.